वायू असतो ना, ही हवा जी असते येणारे, ही प्रदूषण आहे. हे प्रदूषण माणसाच्या शरीराला लागतं, फक्त शरीरालाच नाही तर ह्या डोक्यात पण घुसतं. म्हणून देवानं सांगितलं, या डोक्यामध्ये वाईट गोष्टी घुसू देऊ नका. मडकं सरळ, ढक्कन खुलं, आतमध्ये कचरा नको. आमच्या सरांचं वाक्य मी जेव्हा 5वी 7वीला होते तेव्हा ऐकत होते. सरांनी रूममध्ये यावं, क्लासमध्ये यावं आणि सर्व विद्यार्थ्यांना समोर बसवावं आणि बसल्याच्या नंतर एकच वाक्य. पूर्वीचा काळ होता, सरांना नमस्कार घालत होते, आता गुड मॉर्निंग म्हटलं जात. माय आय कम इन सर, बरोबर आहे का, असं म्हटलं जातं. परंतु पूर्वीचा काळ होता, आमचे सर यायचे समोर आणि उभे राहायचे आणि म्हणायचे, सर्वजण उठून आम्ही सरांना नमस्कार घालायचो आणि खाली बसल्याच्या नंतर म्हणायचे, मुलांना मडकं सरळ, ढक्कन खुलं, आतमध्ये कचरा नको. अर्थ लक्षात येईन का? डोकं सरळ, ढक्कन खुलं आणि जे काही मधात बाहेरचे विचार आहेत, या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर ते विचार घरीच ठेवायचे आणि इथे आल्याच्या नंतर महाशिव पुराण कथा श्रवण करायची. आणि हेच भोले शंकर तुम्हाला आम्हाला सांगतात, माझ्या डोक्यावरती जटाजूट आहे ना, या जटाजूट असल्यामुळे या ओझ्याने माझ्या डोक्यामध्ये बाहेरचे जे प्रदूषण रूपी वायू आहेत, दंभ, अहंकार, मत्स, हा जो सर्व काम वासना कधीही माझ्या डोक्यातून माझ्या शरीरामध्ये घुसत नाही हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जटाजूट प्रमाणे त्याचप्रमाणे माझ्या महादेवाने हातात सर्व गळ्यामध्ये सर्प आणि कानामध्ये विंचवू लटकवलेले आहेत. का लटकवलेले आहेत? ह्याच्या मागचंही भगवान शंकराने तुम्हाला आम्हाला महाशिव पुराणामध्ये सांगितलेलं आहे. अरे गळ्यामध्ये साप का धारण करायचा? सध्या कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही सर्वसाधारण व्यक्ती संसारामध्ये एवढं अडकलं, एवढं अडकलं की साक्षात सर्पासारखं का तुम्हाला आम्हाला वेडा घालून ठेवलाय संसाराने. परंतु हा संसार आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही, आपल्याला परमार्थाकडे यावं लागेल. मी म्हणत नाही तुम्हाला संसार सोडा, परमार्थाकडे या. माझं म्हणणं ते नाही, परंतु व्यक्ती हा संसार करत करत पण परमार्थ करू शकतो. मी माझं स्वतःचंच उदाहरण देते, दोन्हीही चालू आहे, माझं परमार्थही चालू आहे आणि संसारही चालू आहे. मी म्हणत नाही तुम्हाला की वैराग्यत्व धारण करा, डिवॉर्स घ्या आणि आपला आपण परमार्थ करा, काहीही गरज नाही. माझ्या तुकोबरायांनी संसार करत करत भगवान परमात्माचं नामस्मरण केलेलं आहे हो. माझ्या नामदेवरायांनी संसार करत करत देवाला प्रेमामध्ये आळवलेलं आहे. असे अनेक असे आहेत संत लोक की त्यांच्याकडे बघून आपण संसार करत करत परमार्थ सुद्धा करू शकतो. आणि हेच महादेवाने आपल्याला सांगितलेले, अरे या संसारामध्ये जास्त अडकू नका, हा संसार ना आपल्याला सर्पासारखा विळखा घालून बसलेला आहे, त्याच्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. माझ्या महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळच का आहे? त्रिशूळ का घेतलंय माझ्या महादेवाने हातामध्ये? ह्याच्या मागचं सुद्धा कारण आहे. कारण असं आहे, त्या त्रिशूळाला एक दांडा आणि तीन रेघा आहेत. बघितलंय का कधी त्रिशूळ? बघताना, बरोबर आहे का? एक दांडा सरळ रोवलेला आणि त्याला तीन रेघा असतात अशा उभ्या, बरोबर आहे का? चुकतंय माझं, मग मान आगीन आता हलवा का? झोपल्या नाही ना? झोपल्या, बरोबर आहे ना? त्रिशूळ कसा असतं? एक दांडा असतो आणि त्याच्यावरती तीन रेघा असतात. ते का आहे तुम्हाला सांगेन मी. त्या तीन रेघा म्हणजे तीन ताप आहेत माणसाच्या शरीरातले, तीन ताप आहेत. तीन ताप म्हणजे कसे? दैविक, आधी दैविक आणि आधी भौतिक. हे तीन प्रकारचे ताप आहेत. ते ताप आपल्या शरीरातले आपल्याला बाहेर करायचे आहेत. आणि एक दांडा कशामुळं आहे? ते दांडा घेऊन माझे महादेव उभे आहेत. अरे
भगवान शंकराच्या दरबारामध्ये येसाल आणि आल्याच्या नंतर काही वाईट कृत्य करसाल तर हा दांडा आणि तुम्ही आणि मी या सांगतात या त्रिशूळातून देव तुम्हाला आम्हाला ते तीन रेषा आहेत तर ह्या ताप आहेत ते ताप आपल्या शरीरातून बाहेर निघाले पाहिजे आणि नंतर तो दांडा ह्याच्या करताय तुम्ही जर काही वाईट का वागले कि मी आहेच तुमच्या समोर दांडा घेऊन उभा तुम्हाला चांगलं दाखवतो पंढरपूर आता मात्र माझ्या महादेवाची वरात निघालेली सुंदर प्रकारे वरात निघालेली आहे सोबत देवतागण आहेत एवढे सुंदर वस्त्र घातले विमानामध्ये बसलेले आहेत परंतु माझे महादेव नंदीवर बसलेले आहेत आणि बैलावर बसलेले देव कोणाला पाहावा वाटतील का घोड्यावर बसलेले माणसं पाहिले गाढवावर बसलेला एखादा नवरदेव यावा त्याच्यासोबत कोणी जाईल का नाही जाव वाटत बघावंस सुद्धा वाटत नाही देवानं तेच केलं देव म्हणत होते आम्ही एवढ्या सुंदर सुंदर विमानामध्ये बसून आलो एवढा सुंदर आम्ही मेकअप केलेला आहे एखाद्यानं जावं आणि देवाला म्हणावं देवा हे काय सोंग मांडलंय अंगाला राख लावली गळ्यामध्ये सांग नंदीवरती बसलेले आहेत आणि नंदीवरती बसलेले असताना आता देवानं काय केलं ऐका मजेत ऐका आता तुम्ही देव काय करतात म्हणतात आम्ही सुंदर सुंदर मेकअप करू नये आणि हा महादेव अशा अवस्थेमध्ये यांच्याकडं पाहून कोणी म्हणाल का वरात येईली म्हणून कोणीच म्हणणार नाही मग देवतागण त्यांची पार्टी वेगळी करतात आणि हे मग नंदी महादेव भृंगी हे तिघच एका बाजूला राहतात नंदी म्हणतात देवा आपल्याला यांनी वाळीत टाकलं आपलंच लग्न आणि आपल्यालाच बाजूला काढलं मग आता करावं तरी काय भगवान शंकर म्हणले नंदी बोलवा आपल्या टीमला आणि आता आपली टीम म्हणजे कोणती अवभूत पिशाच राक्षसगण त्या ठिकाणी आलेले आहेत अहो कोणी हे जे डोकं असते कोणाच्या हातात आहे तर कोणाच्या पायाजवळ आहे कोणाचं कमरला लटकवलेलं आहे कोणाला दोन हात आहेत कोणाला दहा हात आहेत कोणाला एक डोकं आहे कोणाला दहा डोके आहेत कोणाचं मुंडक हे वाऱ्यानं फिरतय आणि माझ्या महादेवाच्या अंगाला भस्म होत तर या भूत पिशाच राक्षसाच्या अंगाला रक्त लावलेलं आहे आणि अशी माझी महादेवाची टोळी आता निघाली हिमालय पर्वताकडे सुंदर असे महादेवाचं त्या ठिकाणी वरात निघालेली आहे आता आपली सुद्धा इथून वरात निघाली आता हिमालय पर्वतावर जायचंय आपल्याला कैलास पर्वतावरून हिमालय पर्वतावर जायचंय वेळ लागतो की नाही मग आपल्याला जायला वेळ लागेल ना मग आता आज महादेवाची वरात निघाली उद्या महादेवाचं लग्न आहे म्हणून उद्या येताना सुंदर असा मेकअप करा देवाचं लग्न मेकअप करावं लागेल की नाही सुंदर नव्या नव्या साड्या नेसून या मस्त सुंदर असा मेकअप करून या आणि जमलं तर एक जोडफ मेकअप करून आणा महादेव पार्वती आणसाल का नाही बर उद्या महादेव पार्वती एक जोडप घेऊन या त्यांचा आपण या ठिकाणी सुंदर अस भगवान शंकराच्या दरबारामध्ये लग्न लावू काय म्हणलं ए दुनियावालो उज्जैन की नगरी Oh,
स्वर्ग से पूर्ण।